पूजा सगळ्या फाइल्स घेऊन ये, माझ्या कुठे सहाय घ्यायच्या त्या घे आणि क्लायंट्सला पाठवायचे मेल सांगू तर मला फॉरवर्ड कर, मी चेक करेन. ओके, आणि सगळं काम लवकर लवकर आटप जा. ओके सर, पण आज काही खास? हो, डॅड आपल्या प्रोजेक्ट करता लंडनला चालले, त्यांना सोडण्याकरता मला एअरपोर्टला जायचंय म्हणून. ओ ग्रेट, इट्स अ गुड न्यूज. ठीक आहे सर, मी लगेचच आले फाइल्स. या ओके. निक, दिस इज नॉट फेअर. हे काय रे, आल्या आल्या तू सरळ केबिन मध्ये घुसतोस आणि कामाला लागतोस. साधं मला विश सुद्धा करत नाहीस. मग मी काय करावं अशी इच्छा आहे तुझी? कधी कधी तूही माझ्या केबिन मध्ये येत जा आणि मला विश करत जा. बर बाबा, यापुढे मी लक्षात ठेवेन. ओके. निक, आज जरा काम लवकर आटोपशील? आपण ना संध्याकाळी एका फूड फेस्टिवलला जाऊयात. नाही, आज नाही जमणार, कारण मला घरी लवकर जायचंय. का? त्या गौरी सोबत भजन कीर्तनाला बसायचंय वाटतं. स्टॉप दिस नॉनसेन्स. मी डॅडला सोडायला एअरपोर्टला जाणार आहे. अँड प्लीज लेट मी वर्क नाऊ, गो. ओरड, आणखी जोरात ओरड माझ्यावर. आता काय, तुझी गौरी आली ना शिरगावहून, मला कशाला वेळ देशील? काय करू तुझं? यू आर युजलेस. का त्रास होतोय मी खरं बोलतीये म्हणून? ती गावंढळ मुली आल्यापासून मुक्ती मला अवॉइड करतोयस. तू नाही सुधारणार, तू कधीही सुधारणार नाहीस. आज काही नाही, उद्या सगळं काम उरकूया. काय तुम्ही नीरजाला सगळं सांगितलं? अरे सांगितलं नाही रे, जस्ट विचारलं. पण काय विचारलं? आय मीन तिला सगळं सांगून टाकलं? नाही यार, आमच्या कपाळावर लिहिलंय का आम्ही मूर्ख आहोत म्हणून? नाही, तुमच्या कपाळावर लिहिलं नसलं तरी तुम्ही मूर्खपणा करणार नाही, याची गॅरंटी काय? शट अप सँडी. हा तर काल सारा आणि मी तिच्या घरी गेलो रे, आणि सहज तिला बोलता बोलता विचारलं. समज तुला उद्या दुसऱ्या एखाद्या मुलाने प्रपोज केलं तर? मग काय म्हणाली ती? ती म्हणाली ती निखिल सोडून दुसरा कोणत्याच मुलाचा विचार नाही करू शकत. पण दुसरं कोणीतरी आणि मी, ह्यात फरक आहे ना यार? नाही रोहित, निखिल सोडून तिला सगळेच सारखेत. रोहित, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स, बट हार्ड लक बडी. इसमें क्या है, और ट्राई कर ले. नाही यार, मी निदान एकदा तरी नीरजाशी या विषयावर बोलणार आहे. मला तिच्या तोंडून हे ऐकायचंय. चला मला निघायला हवं, तो निखिल येणार एअरपोर्टला वाट बघत असेल माझी. काळजी घ्या स्वतःची आणि इकडचं टेन्शन घेऊ नका. खरं तर भाऊजी, ऋतूच्या लग्नात तुम्ही नाही याची अजूनही कल्पनाच करवत नाहीये मला. एनिवे, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि फोन करत राहा. अरे मी अजून घराबाहेर पाऊल टाकलं नाही तर तुम्ही एवढ्यात इमोशनल झालात? हा
ऋतू येतो ओके प्लीज लवकर परत या आय एम सॉरी पप्पा मला माहिती आहे मी तुम्हाला नाही आवडत पण मी प्रॉमिस करते यापुढे कुणालाच त्रास होईल मी असं नाही वागणार ए वेडा बाई तुला कोणी सांगितलं तुम्हाला आवडत नाहीस हा उलट तूच या घरातला सर्वात मोठा लाडोबा आहेस बरं मंजिरी ऋतूच्या लग्नात काहीही कमी पडू देऊ नकोस हो आणि सतत मला फोन करत राहा बरं आहे निघतो मी चलो कुणाल बाय गौरी बेटा आमा आबा हा अंगारा आपल्या शिरगाव जेठमाऊलीच्या मंदिरातला आहे तुमचं रक्षण करेल बर मी सांगितलं ते सगळं लक्षात ठेव चल रे कुणाल माधव चला चला सामान घेऊन चला बरं बाय टेक केअर बाय बाय अरे तू हे बाळा काय झालं अगं काय हे ये इकडे ये अशी रडू नकोस काय रडताना बघून आम्हाला त्रास होतोय अगं किती रडतीस तुला त्रास होते पाणी मला सहन होत नाहीये ग माझ्या लग्नात काका नसणार आहे मला खरंच सहन होत नाहीये बाबा मला पण भाऊजी कामासाठी गेलेत की नाही पाहिजे की पाणी पिजे बाबा नकोय मला थोडं पाणी पी बाळा बरं वाटेल तुला एक असं वेळेपणा नाही करायचं आता तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता त्यासाठी तुम्ही स्टार प्रभा यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा